राज्यात कांदा प्रश्नावरून वातावरण चांगलंच तापलं आहे अनेक बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला तसेच बहुतांश जिल्ह्यात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत याचे पडसाद विधानभवनात देखील उमटले कांदा दराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधारांना धारेवर धरलं तेव्हा राज्य सरकारनं या प्रश्नी उपाययोजना करण्यासाठी एक समिती गठीत केली राज्य सरकारनं माजी पणन संचालक डॉक्टर सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची एक समिती गठीत केली आहे या समितीची कांदा बाजार भावातील घसरण त्यावरील उपाययोजना या संदर्भात लासलगाव बाजार समितीत बैठक पार पडली या बैठकीत शेतकरी विविध संघटनेचे पदाधिकारी व्यापारी यांच्याशी चर्चा करत आढावा घेण्यात आला लासलगाव बाजार समितीच्या सभागृहात ही बैठक पार पडली या बैठकीत समितीचे सदस्य तसेच महाराष्ट्र राज्य पणन संचालक विनायक कोकरे कृषी पणन मंडळ सरव्यवस्थापक भास्कर पाटील जिल्हा उपनिबंधक सतीश खरे जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे समितीचे सचिव चंद्रशेखर बारी लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर सदस्य ललित दरेकर व्यापारी संचालक नंदकुमार डागा प्रशासक सविता शेळके सचिव नरेंद्र वाढवणे उपस्थित होते बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुनील पवार यांनी पत्रकारांशी बातचीत केली यात त्यांनी आपण अहवाल तयार करण्याचं काम हाती घेतलं आहे आमची समिती आठ दिवसात आपला अहवाल राज्य सरकारला सादर करेल असं सांगितलं सुनील पवार यांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर येत्या आठवड्यात राज्य सरकार तत्काळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे सध्या कांद्याला प्रति क्विंटल दोनशे रुपये द्यायचे की पाचशे रुपये अनुदान द्यावं यावर चर्चा सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे